शिंदे फडणवीसांनी अहमदनगरच्या नामांतराची घोषणा केली, पण या घोषणेनंच आता नवा संभ्रम निर्माण झालाय. अहमदनगरचं नाव तर बदलणार आहे, मात्र ते बदलून नेमकं काय होणार आहे असा हा संभ्रम आहे. कारण एकाच दिवशी काही तासातच अहमदनगरला तब्बल 4 नवनवी नावं देण्यात आली आहेत. नेमका गोंधळ कसा उडाला आणि एकाच दिवशी 4 कोणकोणती नावं नगरला मिळाली तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मेला साजरी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावी चौंडी इथं शासकीय कार्यक्रम झाला. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचं नाव बदलण्याची घोषणा केली. औरंगाबाद उस्मानाबादच्या नामांतरासाठी अनेक वर्षांचा संघर्ष झाला, पण नगरच्या नामांतराची घोषणा कोणत्याही संघर्षाशिवाय पार पडली. घोषणा झाली असली तरी सरकारमुळेच नवा गोंधळही निर्माण झालाय. त्याचं झालं असं की भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरच्या नामांतराची मागणी केली. पडळकरांनी हाच मुद्दा जयंती समारंभातही लावून धरला. हाच धागा पकडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात याच नावाचा उल्लेखही केला. फडणवीसांनी मागणी करताना अहिल्यानगर असा उल्लेख केला. आपण तुमच्याच नेतृत्वामध्ये संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर तयार केलाय, आपण धाराशिव तयार केलाय, आणि आता तुमच्याच नेतृत्वात मुख्यमंत्री महोदय अहिल्यानगर देखील या ठिकाणी झालं पाहिजे. पण ट्विटमध्ये पुण्यश्लोक अहिल्यानगर असं नामकरण होणार असल्याचं लिहिलं. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंनी याच कार्यक्रमात नामांतराची घोषणा केली. अहमदनगरचं नाव बदलून ते अहिल्यादेवी होळकर असं करणार असल्याचं शिंदे म्हणाले. खरं म्हणजे या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर देण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय, हे आमचं भाग्य आहे. तर ट्विटमध्ये अहिल्यादेवी नगर असा उल्लेख केला. म्हणजेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच घोषणा आणि ट्विटमध्ये अहमदनगरचं वेगवेगळं नामांतर केलं. त्यामुळंच एकाच दिवशी अहमदनगरला अहिल्यानगर, पुण्यश्लोक अहिल्यानगर, अहिल्यादेवी होळकर, अहिल्यादेवी नगर अशी 4 वेगवेगळी नावं मिळाली. नामांतराबद्दल सरकारी पातळीवरच मोठा गोंधळ आणि संभ्रम असल्याचं यानिमित्तानं समोर आलं. आता नेमकं कोणतं नाव दिलं जाणार आहे ते सरकारी आदेश आल्यानंतरच स्पष्ट होईल. पण नामांतराच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.